सर्वांना गुड मॉर्निंग। रोटेशनल डायनॅमिक्स हा फर्स्ट चैप्टर आणि आज त्याचा आपण शेवटचं लेक्चर घेणार आहोत। आणि या शेवटच्या लेक्चरला आपण सुरुवातीला कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे आर्टिकल पाहणार आहोत। पाठीमागच्या दोन लेक्चरला आपण अँग्युलर मोमेंटम एलचा मीनिंग पाहतो आहोत। परत एकदा त्याची आठवण करून देतो। दिस इज ए पार्टिकल अँड दिस पार्टिकल इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस अँड दिस इज एन ॲक्सिस। सो दिस इज ए पार्टिकल अँड दिस पार्टिकल इज रोटेटिंग अबाउट this axis. So figure shows a particle rotating about an axis. P, vector P, is the linear momentum of particle at certain instant. kutlya tari kshanala particle cha linear momentum p itka hai। आणि हेही पाठीमागच्या दोन लेक्चरला मी सांगत आलो आहे की लिनियर मोमेंटम पी इज डिफाईन्ड ॲज एम व्ही प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज लिनियर मोमेंटम पी। सो फॉर धिस पार्टिकल पी इज द लिनियर मोमेंटम ॲट सर्टन इन्स्टंट। So P is the linear momentum of particle at certain instant. R, vector R, is the radius vector of particle from axis of rotation. Axis of rotation पासून particle पर्यंत काढलेला radius vector हा R आहे। So R is the radius vector of particle from axis of rotation. असा असेल पार्टिकलचा लिनियर मोमेंटम P असेल, पार्टिकलचा रेडियस वेक्टर R असेल, तर अँग्युलर मोमेंटम L ऑफ पार्टिकल ॲट दॅट इन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज L इज इक्वल टू R क्रॉस P। जर आर हा रेडियस वेक्टर असेल, पी हा लिनियर मोमेंटम असेल, तर आर क्रॉस पी या क्रॉस प्रॉडक्टला अँग्युलर मोमेंटम एल असं म्हणायचं। आणि हेही गेल्या वेळेला सांगितले की क्रॉस प्रॉडक्ट असेल तर ऑर्डर महत्वाची असते। ऑर्डर म्हणजेच क्रम, आर पहिल्यांदा आणि पी नंतर असाच क्रम पेश। आर क्रॉस पीलाच अँग्युलर मोमेंटम एल असं म्हणतात, पी क्रॉस आरला अँग्युलर मोमेंटम एल म्हणत नाहीत। सो एल इज इक्वल टू आर क्रॉस पी इज द मॅथमॅटिकल डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम एल अँड दिस इज इक्वेशन नंबर 1। हे आपण पाठीमागच्या दोन व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आलो आहे। आता हे इक्वेशन 1 जे आहे, एल इज इक्वल टू आर क्रॉस पी, ते आपण कन्सिडर करणार आहोत। सो इक्वेशन 1 इज एल इज इक्वल टू आर क्रॉस पी। आता या इक्वेशनचं डिफरन्शिएशन करणार आहोत। या इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू टाइम डिफरन्शिएशन करणार आहोत। सो डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 वी गेट एलची डेरिव्हेटिव्ह, अँग्युलर मोमेंटम एलची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम ही डीएल बाय डी टी एल। त्यामुळं नंतरच्या इक्वेशनच्या एल एच एसला तुम्हाला डीएल बाय डी टी मिळेल, तर आर एच एसला तुम्हाला डी डी टी ऑफ आर क्रॉस पी मिळेल। इक्वेशन 1 चं डिफरन्शिएशन केलं,
एल इज इक्वल टू आर क्रॉस पी चं डिफरन्शिएशन केलं तर एल एच एसला डी एल बाय डी टी मिळेल, तर आर एच एसला डी डी टी ऑफ आर क्रॉस पी मिळेल. सो डिफरन्शिएटिंग इक्वेशन वन वी गेट डी एल बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी ऑफ आर क्रॉस पी. तर नेक्स्ट स्टेपला आपण डी डी टी ऑफ आर क्रॉस पी याचं एक्सपान्शन लिहिणार आहोत. एक्सपान्शन लिहित असताना आर आहे तसंच, परंतु पीचं डिफरन्शिएशन करणार आहोत डी पी बाय डी टी. आर आहे तसंच, परंतु पीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम डी पी बाय डी टी असेल. त्यानंतर प्लस साईन, त्यानंतर आरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाईम करणार आहोत आणि ते येईल डी आर बाय डी टी, परंतु पी आहे असंच. मग पहिल्यांदा आर आहे असंच, तर पीचं डिफरन्शिएशन प्लस आरचं डिफरन्शिएशन पी आहे तसंच, अशा दोन टर्म्स मिळतील जर आपण डी डी टी ऑफ आर क्रॉस पीचं एक्सपान्शन घेतलं तर. आणि याला मॅथमॅटिक्समध्ये प्रॉडक्ट रूल असं म्हणायचं. पहिली टर्म आहे अशी, तर दुसऱ्याचं डिफरन्शिएशन प्लस पहिल्या टर्मचं डिफरन्शिएशन, तर दुसरी टर्म आहे अशी. आर आहे असा, तर पीचं डिफरन्शिएशन प्लस आरचं डिफरन्शिएशन पी आहे असंच. या प्रॉडक्ट रूलनुसार नेक्स्ट स्टेप अशी येईल डी एल बाय डी टी इज इक्वल टू आर क्रॉस डी पी बाय डी टी प्लस डी आर बाय डी टी क्रॉस पी. नेक्स्ट स्टेप डी एल बाय डी टी आहे तसं, आर आहे असं, परंतु पीचं डिफरन्शिएशन डी पी बाय डी टी, त्यानंतर प्लस साईन, आरचं डिफरन्शिएशन पी आहे असं. आता पुढे जाऊ. पी म्हणजे लिनियर मोमेंटम, पी म्हणजे लिनियर मोमेंटम, म्हणून डी पी बाय डी टी याचा अर्थ असा होतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. परत एकदा ऐका, पी लिनियर मोमेंटम, देअरफोर डी पी बाय डी टी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज डी पी बाय डी टी, इज नथिंग बट फोर सी एफ. डी पी बाय डी टी ही फोर सी एफची डेफिनेशन आहे, म्हणून आपण डी पी बाय डी टी बद्दल एफ सबस्टिट्यूट करणार आहोत. परत एकदा ऐका, पी इज द लिनियर मोमेंटम, सो डेरिवेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज डी पी बाय डी टी मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज फोर सी एफ. सो डी पी बाय डी टी इज इक्वल टू फोर सी एफ, ही एक गोष्ट. दुसरी डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी याचा मिनिंग आपण असा घेऊ शकतो रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम असा डी आर बाय डी टीचा आपण अर्थ घेऊ शकतो. आणि रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच व्हेलॉसिटी व्ही. सो डी पी बाय डी टी, डी पी बाय डी टी इज इक्वल टू एफ अँड डी आर बाय डी टी इज इक्वल टू व्ही, ही दोन्ही सबस्टिट्यूशन्स आपण करणार आहोत. बट डी पी बाय डी टी इज इक्वल टू एफ अँड डी आर बाय डी टी इज इक्वल टू व्ही
and substituting this, we get dl by dt is equal to r cross f. dp by dt बदल आपण f लिहिलं, plus dr by dt बदल phi लिहिलं, phi cross p. So dl by dt is equal to r cross f plus phi cross p. आता यानंतर मगाशी सांगितलेली लिनियर मोमेंटम p ची डेफिनेशन. लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू एम व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज लिनियर मोमेंटम p. ही डेफिनेशन आपण इथं वापरणार आहोत. बट p इज इक्वल टू एम व्ही, p इज इक्वल टू एम व्ही आपण इथं सबस्टिट्यूट करणार आहोत, आणि त्यामुळं dl बाय dt इज इक्वल टू r क्रॉस f प्लस phi क्रॉस एम व्ही असेल. आता हे शेवटचं इक्वेशन पुढच्या स्लाईडमध्ये आपण सुरुवातीला विचारात घेऊ. dl बाय dt इज इक्वल टू r क्रॉस f प्लस phi क्रॉस एम व्ही. आता नेक्स्ट स्टेपला dl बाय dt आहे असेल, r क्रॉस f आहे असेल, परंतु जी शेवटची टर्म आहे v क्रॉस एम व्ही, या शेवटच्या टर्ममध्ये m ही स्केलर क्वांटिटी आहे, मास आहे, m हे मास आहे आणि मास ही स्केलर क्वांटिटी आहे, आणि स्केलरचा या क्रॉस प्रॉडक्टशी काही संबंध नाही आहे, आणि त्यामुळे आपण ते बाजूला घेणार आहोत. जर बाजूला घेतलं तर v क्रॉस एम व्ही याच्याबद्दल m इंटू ब्रॅकेट फी क्रॉस फी असं लिहिता येईल. एम हा स्केलर आहे, तो जर बाजूला घेतला तर फी क्रॉस एम व्ही याच्याबद्दल एम इंटू ब्रॅकेट फी क्रॉस फी असं लिहिता येईल. सो डीएल बाय डी टी आहे असं, आर क्रॉस एफ आहे असं, फी क्रॉस एम व्ही याच्याबद्दल एम इंटू ब्रॅकेट फी क्रॉस फी असं लिहिणार आहोत. नेक्स्ट स्टेप अशी असेल, dl by dt is equal to r cross f m into bracket phi cross phi. आता 11वीत असताना आपण क्रॉस प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज पाहिलेत, आणि त्यापैकी एक प्रॉपर्टी अशी होती की कुठल्याही वेक्टरचा स्वतःशीच क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो झिरो येतो. क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ए फॅक्टर विथ इट्सेल्फ इज इक्वल टू झिरो. फॅक्टरचा स्वतःशीच क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तो झिरो येतो. ए क्रॉस बी याची किंमत झिरो, बी क्रॉस बी कसलाही विचार न करता झिरो लाईस, कारण ती क्रॉस प्रॉडक्टची प्रॉपर्टीज आहे. क्रॉस प्रॉडक्ट ऑफ ए फॅक्टर विथ इट्सेल्फ इज इक्वल टू झिरो, आणि त्यानुसार फी क्रॉस फीची किंमतसुद्धा झिरो येईल. मग ती आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. बट फी क्रॉस फी इज इक्वल टू झिरो, क्रॉस प्रॉडक्ट ऑफ फॅक्टर विथ इट्सेल्फ is equal to zero, that is v cross v is equal to zero, and therefore dl by dt is equal to r cross f only. Hi term zero asliyamula dl by dt is equal to r cross f, but r cross f is the definition of torque tau. R क्रॉस F इज द डेफिनेशन ऑफ टॉर्क्यू टाव. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ही डेफिनेशन वापरलेली आहे. सो R क्रॉस F इज नथिंग बट टॉर्क्यू टाव, देअरफोर dl बाय dt इज इक्वल टू टाव. आता या इक्वेशनमध्ये जर टावची किंमत झिरो असेल, टॉर्क्यू टावची किंमत झिरो असेल, तर या इक्वेशननुसार dl बाय dt ची पण किंमत
0 असेल. इफ टाव इज इक्वल टू 0 देन फ्रॉम दिस इक्वेशन डीएल बाय डीटी इज ऑल्सो इक्वल टू 0. इफ टाव इज इक्वल टू 0 बट टाव इज इक्वल टू डीएल बाय डीटी देयरफॉर डीएल बाय डीटी इज ऑल्सो इक्वल टू 0. इफ डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0 इफ डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टेंट. नीट आएगा. इफ डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टेंट. डीएल बाय डीटी याचा अर्थ एल ची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू टाइम. डीएल बाय डीटी मीन्स डेरिवेटिव ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि कोणतीही डेरिवेटिव झिरो तेव्हाच येते जर ती टर्म कॉन्स्टंट असेल तर. तुम्हाला माहिती आहे थ्री कॉन्स्टंट आहे, थ्रीची डेरिवेटिव झिरो येते कारण तीन हे कॉन्स्टंट आहे. पाय हे कॉन्स्टंट आहे कारण पायची किंमत सुद्धा 3.14 असते. मग डेरिवेटिव ऑफ पाय ही सुद्धा झिरो होते. कॉन्स्टंट असेल तर डेरिवेटिव झिरो येते. ज्या अर्थी डीएल बाय डीटी याची किंमत झिरो येते याचा अर्थ एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्या तिन्ही टर्म्स पुढच्या स्लाइडमध्ये आपण घेणार आहोत सुरुवातीला. सो डीएल बाय डीटी इज इक्वल टू टाव. इफ टाव इज इक्वल टू 0 देन डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0. इफ डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. असं असेल तर असं असेल, असं असेल तर असं असेल. डायरेक्टली आपण काय म्हणू शकतो, जर टाव इज इक्वल टू 0 असेल तर एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. टाव इज इक्वल टू 0 असेल तर डीएल बाय डीटी इज इक्वल टू 0 असेल. डीएल बाय डीटी 0 असेल तर एल इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल. शॉर्टमध्ये आपण असं म्हणू शकतो इफ टाव इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो इन शॉर्ट इफ टाव इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि हेच शब्दात सांगितलं की तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मिळेल. आपल्या आर्टिकलचं नाव काय आहे तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम असं आपल्या आर्टिकलचं नाव आहे. आणि इफ टाव इज इक्वल टू 0 देन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट हे तुम्ही शब्दात व्यक्त केलं की तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याचं स्टेटमेंट मिळेल. हे शब्दात कसं व्यक्त करायचं, इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 देन अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉन्झर्वड. कॉन्झर्वड म्हणजे कॉन्स्टंट असणे. परत एकदा ऐका, इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 देन अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉन्झर्वड. दिस इज द स्टेटमेंट ऑफ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. इथे स्टेटमेंट असं सांगता येईल, इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 हे कशाबद्दल लिहिलं आहे, टाव इज इक्वल टू 0 साठी, देन अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्वड. एकदम सिंपल असं स्टेटमेंट आहे, इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0 देन अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्वड. पर्यायी स्टेटमेंट पण एक सांगता येईल आणि त्यास सांगता येईल, इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्वड.
इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबैलन्स्ड टॉर्क्यू, म्हणजेच टॉर्क्यू इज इक्वल टू झिरो. अब्सेन्स म्हणजे नसणे, नसणे म्हणजे झिरो असणे. इन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉन्झर्व्ड, असं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट सांगता येईल. इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क्यू अँग्युलर मोमेंटम यल इज कॉन्झर्व्ड. तर दोन्हीपैकी कोणतेही स्टेटमेंट सांगितलं तरी ते इक्वली करेक्ट आहे, आणि हे स्टेटमेंट याच्यावरून लक्षात ठेवता येत. टाव इज इक्वल टू झिरो, देन यल इज इक्वल टू कॉन्स्टंट. याच्यावरून प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याचं स्टेटमेंट अगदी इझिली सांगता येतं. एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टेट अँड प्रूव्ह कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, सॉरी स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग पहिल्यांदा स्टेटमेंट लिहायचं आणि नंतर त्याचे प्रूफ लिहायचे, की जे आपण या इक्वेशनपासून सुरू केले होते, एल इज इक्वल टू आर क्रॉस पी, इथून सुरुवात करून आपण इथंपर्यंत आलो होतो. हे सर्व प्रूफ द्यावे लागेल. पहिल्यांदा हे स्टेटमेंट, आणि स्टेटमेंट नंतर पूर्ण प्रूफ, की जी इथून सुरुवात करून इथं शेवट करावं लागेल. ओके, तरी पहिला आर्टिकल कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट आर्टिकल इज रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशनबद्दल सर्वात महत्त्वाचं कमेंट, रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड लिनियर मोशन. रोलिंग मोशन ही दोन मोशनची कॉम्बिनेशन आहे. कोणत्या दोन मोशनची? तर रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशन. रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशनचं कॉम्बिनेशन केलं की आपल्याला रोलिंग मोशन मिळते. सो रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड लिनियर मोशन. हे कळावं म्हणून रोलिंग मोशन ही रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशन यांचं कॉम्बिनेशन आहे हे कळावं म्हणून एक फिगर बघूया. या फिगरमध्ये ही एक स्फेरिकल बॉडी आहे आणि स्फेरिकल बॉडी फिरत फिरत या पाथवरून जात आहे. जर ही स्फेरिकल बॉडी फिरत फिरत घरंगळत या पाथवरून जात असेल तर या स्फेरिकल बॉडीच्या मोशनला रोलिंग मोशन असं म्हणायचं. आता ही रोलिंग मोशन लिनियर मोशन पण असते आणि रोटेशनल मोशन पण असते. मी काय म्हटलं परत एकदा ऐका, जर ही स्फेरिकल बॉडी फिरत फिरत रोटेट होत होत घरंगळत घरंगळत लिनियर पाथवरून जात असेल तर या स्फेरिकल बॉडीची जी मोशन आहे त्या मोशनला रोलिंग मोशन असं म्हणायचं. आणि रोलिंग मोशन ही लिनियर मोशन पण असते आणि रोटेशनल मोशन पण असते. लिनियर मोशन कशाला म्हणतो आपण? जर एखादी बॉडी लिनियर पाथवरून जात असेल, स्ट्रेट लाईन पाथवरून जात असेल, तर त्या मोशनला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. मग ही स्फेरिकल बॉडी ज्या पाथवरून जाते तो हा पाथ आहे. ज्या पाथवरून जाते तो पाथ हा आहे, आणि हा पाथ कसा आहे? स्ट्रेट लाईन आहे. म्हणून या स्फेरिकल बॉडीची मोशन ही लिनियर मोशन आहे. पण लिनियर पाथवरून जात असताना ती रोटेट होत होत जाते.
रोटेट होत होत जाते म्हणून ती लिनियर मोशन, सॉरी ती रोटेशनल मोशन पण आहे. स्ट्रेट लाईन पाथवरून जाते म्हणून लिनियर मोशन, रोटेट होत जाते म्हणून ती रोटेशनल मोशन. म्हणून रोलिंग मोशन इज ए कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन अँड लिनियर मोशन. आपण असं म्हटलं तरी काय वावगं नाही की रोलिंग मोशन इज इक्वल टू रोटेशनल मोशन प्लस लिनियर मोशन. रोलिंग मोशन इज इक्वल टू लिनियर मोशन प्लस रोटेशनल मोशन असं म्हटलं तरी वावगं नाही. आणि जर रोलिंग मोशन इज इक्वल टू लिनियर मोशन प्लस रोटेशनल मोशन असं असेल तर आपण हे पण लिहू शकतो की रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी. रोलिंग मोशन इज इक्वल टू रोटेशनल मोशन प्लस लिनियर मोशन. देअरफोर रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी. आणि हे इक्वेशन वन आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये सुरुवातीला विचारात घेणार आहोत. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी. नाव आय इज द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट इट्स ओन एक्सिस अँड ओमेगा इज द अँग्युलर स्पीड ऑफ रोटेशन ऑफ द बॉडी. बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्शिया आय असेल, बॉडीचा अँग्युलर स्पीड ओमेगा असेल, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि हे डेरिवेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आय मोमेंट ऑफ एनर्शिया, ओमेगा अँग्युलर स्पीड, देन रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. सेकंडली इफ एम मास ऑफ द बॉडी, कॅपिटल एम इज द मास ऑफ द बॉडी अँड व्ही इज द लिनियर स्पीड ऑफ द बॉडी किंवा लिनियर स्पीड ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. बॉडीचं मास एम असेल, बॉडीचं लिनियर स्पीड व्ही असेल, तर याच्यावरून बॉडीची लिनियर कायनेटिक एनर्जी ही वन हाफ एम व्ही स्क्वेअर असेल. अत्यंत फेवरेट असं हे रिलेशन आहे. इफ एम मास ऑफ द बॉडी अँड व्ही लिनियर स्पीड ऑफ द बॉडी, देन लिनियर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर. नाव वी हॅव थ्री इक्वेशन्स. इक्वेशन वन इज रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्लस लिनियर कायनेटिक एनर्जी. सेकंड इक्वेशन इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन इज लिनियर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर. ही तिन्ही इक्वेशन्स आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये सुरुवातीला कन्सिडर करणार आहोत. वी हॅव थ्री इक्वेशन्स. दिस इज इक्वेशन वन, इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री. फ्रॉम वन टू अँड थ्री कोणतं इक्वेशन लिहिता येईल? इक्वेशन वनमध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे, त्याच्याऐवजी इक्वेशन टूनुसार वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर लिहिता येईल. इक्वेशन वनमध्ये लिनियर कायनेटिक एनर्जी आहे, त्याच्याऐवजी इक्वेशन थ्रीनुसार वन हाफ एम व्ही स्क्वेअर लिहिता येईल. सो फ्रॉम वन अँड वन टू अँड थ्री रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस वन हाफ एम व्ही स्क्वेअर. नाव ओमेगा वी नो दॅट फी इज इक्वल टू आर ओमेगा. लिनियर स्पीड इज इक्वल टू रेडियस इन टू अँग्युलर स्पीड. फी इज इक्वल टू आर ओमेगा.
and this is relation between linear speed and angular speed. Phi is equal to r omega, therefore omega is equal to phi by r. And here omega is equal to phi by r, upon ether substitute karnar ahot. Omega is equal to phi by r, therefore omega square is equal to phi square by r square. हे सब्स्टिट्यूशन आपण करणार आहोत. बट ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर, देअरफॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आहे असं, आय आहे असं, ओमेगा स्क्वेअर ऐवजी फी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन हाफ एम ई स्क्वेअर आहे असं. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ आय phi square by r square plus 1 half m e square. आता यानंतर यापूर्वी एका व्हिडिओमध्ये पण मोमेंट ऑफ एनर्शिया हा रेडियस ऑफ गायरेशन k च्या स्वरूपात एम के स्क्वेअर असा एक्सप्रेस करता येतो. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर ही मोमेंट ऑफ एनर्शियाची तिसरी डेफिनेशन आहे. आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. मोमेंट ऑफ एनर्शियाची पहिली डेफिनेशन कोणती? समेशन एम आय आर आय स्क्वेअर. दुसरी डेफिनेशन कोणती? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. आणि तिसरी डेफिनेशन, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर. तर आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर ही तिसरी डेफिनेशन आपण इथं वापरणार आहोत. देअरफॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम के स्क्वेअर. आयबद्दल आपण एम के स्क्वेअर असं लिहिले, बाकी सगळं आहे असं. वन हाफ एम के स्क्वेअर हे स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन हाफ एम ई स्क्वेअर. आणि लास्ट इक्वेशन नेक्स्ट स्लाईडमध्ये सुरुवातीला विचारण्यात घेणार आहोत. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम के स्क्वेअर फी स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन हाफ एम व्ही स्क्वेअर. आर एच एसला दोन टर्म्स आहेत, दोन्ही टर्ममध्ये हाफ आहे, दोन्ही टर्ममध्ये कॅपिटल एम आहे मास, दोन्ही टर्ममध्ये फी स्क्वेअर आहे. स्क्वेअर ऑफ लिनियर स्पीड फी, दोन्ही टर्ममध्ये हाफ आहे, दोन्ही टर्ममध्ये कॅपिटल एम आहे, दोन्ही टर्ममध्ये फी स्क्वेअर आहे. मग टेकिंग हाफ एम व्ही स्क्वेअर ॲज कॉमन, टेकिंग हाफ एम अँड व्ही स्क्वेअर ॲज कॉमन, वी हॅव रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम व्ही स्क्वेअर इन टू ब्रॅकेट के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन. आता आर एच एसला जो ब्रॅकेट आहे के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन, याच्याऐवजी वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस वन, याच्याऐवजी वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं म्हणायला बरं वाटतं म्हणून केवळ, बाकी काही नाही. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन हाफ एम ई स्क्वेअर इन टू ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. अँड दिस इज एन एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी. आणि इथं हे दुसरं आर्टिकल संपलं, रोलिंग मोशन. यानंतर तिसरा आणि शेवटचं आर्टिकल, लिनियर ॲक्सलरेशन अँड लिनियर स्पीड ऑफ प्युअरली रोलिंग बॉडी ऑन इन्क्लाइनड प्लेन. या आर्टिकलमध्ये आपल्याला लिनियर ॲक्सलरेशन ए आणि स्पीड व्ही यांची एक्सप्रेशन्स मिळवायचे आहेत. लिनियर ॲक्सलरेशनला नोटेशन ए, लिनियर स्पीडला नोटेशन व्ही. या आर्टिकलमध्ये आपण ए आणि व्ही यांची दोन एक्सप्रेशन्स मिळवणार आहोत. रोलिंग मोशन याच बाबतीतलं हे आर्टिकल आहे आणि त्यामध्ये आपल्याला ए आणि व्ही यांची एक्सप्रेशन्स मिळवायचे आहेत.
सुरुवातीला एक फिगर बघू. तर या फिगरमध्ये हे इन्क्लाइनड प्लेन आहे, इन्क्लाइनड म्हणजे तिरक, एक इन्क्लाइनड प्लेन आहे आणि या इन्क्लाइनड प्लेनवरून एक स्पेरिकल बॉडी, स्पेरिकल बॉडी कोणती आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर स्पेरिकल बॉडी हा एक बॉल आहे. तर बॉल ही स्पेरिकल बॉडी इन्क्लाइनड प्लेनवरून रोल होत येते, घरंगळत येते, आणि घरंगळत येत असताना ती घसरत येत नाही, स्लिप होत येत नाही, तर ती रोटेट होत 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 येते. सो फिगर शोज ए बॉडी अँड बॉडी काय करते, बॉडी इज रोलिंग डाऊन, घरंगळत खाली येते. बॉडी इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइनड प्लेन विदाऊट स्लीपिंग. विदाऊट स्लीपिंग याचा अर्थ न घसरत येता, न घसरता. बॉडी इज रोलिंग डाऊन अँड इन्क्लाइनड प्लेन विदाऊट स्लीपिंग. फिगर शोज ए बॉडी, बॉडी कोणते तर एक स्पेरिकल बॉल आहे. आणि स्पेरिकल बॉल ही बॉडी काय करते, तर बॉडी इज रोलिंग डाऊन, रोल होत होत खाली येते. कशावरून, इन्क्लाइनड प्लेन विदाऊट स्लीपिंग, न घसपटता, न घसरत येता, रोलिंग होत ही बॉडी वरून खाली येते इन्क्लाइनड प्लेनवरून. आता ह्या बॉडीचं किंवा या फिगरचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. यम मास ऑफ द बॉडी, स्पेरिकल बॉडी जी आहे तिचं मास कॅपिटल यम आहे. बॉडी स्पेरिकल आहे, स्पेरिकल बॉडी असल्यामुळं तिला रेडियस ही असणारच, आणि ती किती आहे, तर ती आर इतकी आहे. सो आर इज द रेडियस ऑफ द बॉडी. थीटा फिगरमध्ये दिसतोय, थीटा इज द इन्क्लिनेशन, दिस थीटा इज द इन्क्लिनेशन ऑफ प्लेन विथ हॉरिझॉन्टल. फी वरून खाली येताना बॉडीचा किंवा बॉडीच्या सेंटर ऑफ मासचं स्पीड फी इतकं आहे. त्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स, बॉडी वरून खाली येताना बॉडीनं व्हर्टिकल डिस्टन्स एच इतकं कव्हर केलं. एच ला तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्सऐवजी हाईट म्हटलं तरी चालेल, आणि फिगरमध्ये दाखवलं आहे परंतु ओळखत नाही आहे, तर हे एच आहे. सो एच इज द व्हर्टिकल डिस्टन्स ऑर हाईट. अँड लास्ट यस, फिगरमध्ये दाखवलं आहे, यस इथं आहे पा, यस इज द लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द प्लेन. मास ऑफ द बॉडी इज यम, बॉडी इज स्पेरिकल, अँड देअरफोर रेडियस ऑफ द बॉडी इज आर. अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज थीटा. बॉडी इज रोलिंग डाऊन द प्लेन विथ लिनियर स्पीड फी. बॉडी इज रोलिंग डाऊन फ्रॉम हाईट एच अँड लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द प्लेन बाय द बॉडी इज यस. तर बॉडीचं हे एक्सप्लेनेशन आहे, बॉडीचं मास यम आहे, बॉडीची रेडियस आर आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा आहे, बॉडीचं लिनियर स्पीड व्ही आहे, हाईट एच आहे म्हणजेच व्हर्टिकल डिस्टन्स एच आहे, आणि बॉडीनं किती लिनियर डिस्टन्स कव्हर केलं तर यस इतकं. नेक्स्ट, बॉडी वरून खाली येत असताना पॉईंट बीपासून, वरून खाली येताना म्हणजेच पॉईंट बीपासून या शेवटच्या पॉईंटपर्यंत येताना बॉडीची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाते, आणि त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन हे रोलिंग कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं.
व्हेन बॉडी स्टार्ट्स रोलिंग काय होतं, इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू रोलिंग कायनेटिक एनर्जी. बॉडी एच इतक्या हाईटवरती आहे सुरुवातीला, बॉडी सुरुवातीला एच इतक्या हाईटवरती आहे. हाईटमुळं बॉडीला पोटेन्शियल एनर्जी आहे. जेवढी हाईट जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. आणि जशी बॉडी वरून खाली येईल तसतसं त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाईल. अर्थात पोटेन्शियल एनर्जी कमी होते याचा अर्थ ॲक्च्युली पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर हे कायनेटिक एनर्जीमध्ये होत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. व्हेन बॉडी स्टार्ट्स रोलिंग देन काय होतं, इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू रोलिंग कायनेटिक एनर्जी. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रोलिंग कायनेटिक एनर्जी. आणि इथून पुढे मॅथमॅटिक्स आहे. मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिले की बॉडीचं मास सीएम आहे आणि बॉडीची सुरुवातीची हाईट एच आहे, म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी याची किंमत एम जी एच अशी येईल. हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युलाच आहे, बॉडीचं मास सीएम बॉडीची हाईट एच, म्हणून बॉडीची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. बॉडीचा मास एम आहे, बॉडीचं स्पीड व्ही आहे आणि बॉडीचं रेडियस आर आहे, म्हणून बॉडीची रोलिंग कायनेटिक एनर्जी ही 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1+k² / r² हे आपण जस्ट मिळवलं आहे जस्ट याच आर्टिकलमध्ये. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच अँड रोलिंग कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1+k² / r² देअर फोर एम जी एच इज इक्वल टू 1/2 mv² इंटू ब्रॅकेट 1+k² / r² दोन्ही बाजूला एम आहे, थ्रू आउट कॅन्सल केलं तर जी एच इज इक्वल टू 1/2 v² इंटू ब्रॅकेट 1+k² / r² फक्त आपण एम कॅन्सल्स टू एम हे केलं आहे. 1/2 जे आर एच एसला आहे ते जर एल एच एसला ट्रान्सफर केलं तर एल एच एसला आपल्याला 2gh मिळेल. देअर फोर 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1+k² / r² आपण 1/2 एल एच एसला ट्रान्सफर केले आणि त्यामुळे आपल्याला एल एच एसला 2gh मिळाले. लास्ट इक्वेशन पुढच्या स्लाईडमध्ये सुरुवातीला विचारात घेऊ. 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1+k² / r² यानंतर हे इक्वेशन व्ही स्क्वेअरसाठी लिहायचं. व्ही स्क्वेअरसाठी लिहायचं असेल तर 1+k² / r² ही टर्म एल एच एसला ट्रान्सफर करावी लागेल. एल एच एसला ट्रान्सफर केल्यानंतर 1+k² / r² हे 2gh डिनॉमिनेटरमध्ये येईल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh/1+k² / r² असं इक्वेशन मिळेल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh/1+k² / r² दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव वी हॅव 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. याच्या अगोदर अगदी नवीपासून तुम्हाला जी माहीत आहेत, पहिलं इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, दिस इज फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन इज
s is equal to ut plus half at square. आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं? फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. हे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन हे आपण वापरणार आहोत. ही पहिली दोन कायनेमॅटिकल इक्वेशन ती काय वापरणार नाही, फक्त तुम्हाला आठवण करून दिली. आपण वापरणार आहोत फक्त थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. आणि ते कोणतं आहे? तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू u square plus 2as. फेअर u काय आहे? तर बॉडी टॉपला असताना, इन्क्लाइनड प्लेनच्या टॉपला असताना बॉडीचं इनिशियल स्पीड u आहे. आणि बॉडी टॉपला असताना बॉडी ॲट रेस्ट होती, बॉडी थांबलेली होती टॉपला असताना. टॉपला असताना बॉडी थांबलेली होती याचा अर्थ बॉडीचं इनिशियल स्पीड यू याची किंमत झिरो होती. सो यू याचं नाव इनिशियल स्पीड ऑफ द बॉडी आणि ते किती होतं? झिरो होतं. सो फेअर यू is the initial speed of the rolling body, that is u, and initial speed u was zero. Therefore this equation becomes phi square is equal to 2as, and that is equation number 2. U ची किंमत झिरो असल्यामुळं phi square साठी फक्त 2as मिळेल. इक्वेशन नंबर 2. नाव फ्रॉम फिगर, दिस इज फिगर, दिस इज अँगल थीटा, दिस इज एस अँड दिस इज एच. फिगरवरून लक्षात येत आहे की राईट अँगल ट्रायंगल आहे, एस हा डायगोनल आहे, एच ही थीटाच्या समोरची साईड आहे. म्हणून साईन थीटा घेतला तर समोरची बाजू एच डिवायडेड बाय डायगोनल एस मिळेल. साईन थीटा इज इक्वल टू एच बाय एस मिळेल. साईन थीटा इज इक्वल टू एच बाय एस हे इक्वेशन एससाठी लिहायचं. एससाठी एच अपॉन साईन थीटा असं लिहिता येईल. सो एस इज इक्वल टू एच अपॉन साईन थीटा. आणि आता आपल्याला तीन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन 1, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ही तिन्ही इक्वेशन्स आपण पुढच्या स्लाईडमध्ये सुरुवातीला कन्सिडर करणार आहोत. थ्री इक्वेशन्स आर 1, 2 अँड 3. नाव फ्रॉम 2 अँड 3, इक्वेशन 2 मध्ये एस आहे. इक्वेशन 2 मध्ये जे एस आहे त्याच्याऐवजी आपण इक्वेशन 3 नुसार एच अपॉन साईन थीटा लिहिणार आहोत. सो फ्रॉम 2 अँड 3, फी स्क्वेअर इज इक्वल टू 2a आहे अस परंतु एस बद्दल एच अपॉन साईन थीटा. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2a एच अपॉन साईन थीटा. दिस इज इक्वेशन नंबर 4. नाव फ्रॉम 1 अँड 4 हे इक्वेशन लिहिता येईल. फ्रॉम 1 अँड 4, 2gh बाय 1 + k² / r² इज इक्वल टू 2ah साईन थीटा. 2ah डिवायडेड बाय साईन थीटा. फक्त आपण काय केलं, फी स्क्वेअर ऐवजी इक्वेशन 1 नुसार 2gh अपॉन 1 + k² / r² असं लिहिलं आहे. आता इक्वेशनच्या दोन्ही बाजूला h आहे तो कॅन्सल होईल. h कॅन्सल्स 2h आणि h ला h कॅन्सल झालं तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल, 2g अपॉन 1 + k² / r² इज इक्वल टू 2a
अपॉन साइन थीटा. लास्ट इक्वेशन हे नेक्स्ट स्लाइडमध्ये सुरुवातीला. सहज लक्षात येते इक्वेशनच्या दोन्ही बाजूला टू आहे, टू कॅन्सल्स टू टू, देअरफोर जी अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू ए अपॉन साईन थीटा. आणि हे इक्वेशन एसाठी लिहायचं, ए इज इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आपल्या आर्टिकलचं नाव होतं लिनियर ॲक्सलरेशन ए अँड लिनियर स्पीड व्ही ऑफ ए रोलिंग बॉडी, असं आपल्या आर्टिकलचं नाव होतं. आणि आपल्याला लिनियर ॲक्सलरेशन ए आणि लिनियर स्पीड व्ही यांची एक्सप्रेशन्स मिळवायची होती. त्यावेळी पहिलं आपल्याला मिळालेलं आहे लिनियर ॲक्सलरेशन एचं एक्सप्रेशन आपण मिळवलं आहे, ए इज इक्वल टू जी साईन थीटा डिवाइड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस इज एन एक्सप्रेशन फॉर लिनियर ॲक्सलरेशन ऑफ ए बॉडी रोलिंग डाऊन अँड इनक्लाइन्ड प्लेन. आता व्हीचं एक्सप्रेशन मिळवायचं, त्यासाठी मागच्या स्लाईडमधलं इक्वेशन नंबर वन विचारात घ्यायचं. इक्वेशन वन असं होतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एच डिवाइडेड बाय वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर वन. आणि दोन्ही बाजूला फक्त स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला हवं असलेलं व्हीचं एक्सप्रेशन मिळेल. फक्त दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्यायचं, देन वी गेट व्ही इज इक्वल टू अंडर रूट टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. अँड दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर लिनियर स्पीड. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकूण तीन आर्टिकल पाहिली. पहिलं होतं प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, दुसरं होतं रोलिंग मोशन की ज्याच्यामध्ये आपण रोलिंग कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन मिळवलं, वन हाफ एम व्ही स्क्वेअर इनटू ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि तिसरं आणि शेवटचं आर्टिकल होतं लिनियर ॲक्सलरेशन ए अँड लिनियर स्पीड व्ही ऑफ ए बॉडी रोलिंग डाऊन अँड इनक्लाइन्ड प्लेन. आणि या आर्टिकलमध्ये आपण ए आणि व्ही यांची एक्सप्रेशन्स मिळवली. आणि इथं हा पहिला टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स हा इथं संपलेला आहे. एकूण 12 लेक्चरमध्ये आपण पहिला टॉपिक संपवलेला आहे. ज्या अर्थी 12 लेक्चर्स लागलेत त्या अर्थी कुठलीही गडबड न करता अत्यंत सावकाश आपण हा टॉपिक पाहिलेला आहे. इथं थांबूया. धन्यवाद.